नंतर हे पहिला बजेट एक असा होता की ज्याच्यामध्ये खूप लोकांची अपेक्षा होती आणि सगळ्या सेक्टर्सच्या लोकांची अपेक्षा होती. बेरोजगारी वाढलेली आहे, युवकांसाठी काही दिलं का तर ठेंगा दिलेलं आहे. शेतकऱ्यांसाठी खूप अपेक्षा होती कारण शेतकरी इतके हवालदिल झालेले आहेत, त्यांच्यासाठी काही मिळालेलं आहे का तर ठेंगा मिळालेला आहे. आणि जे सामान्य लोक होते ज्यांना एक भाववाढीचा जे भाववाढीचा मोठा फटका बसलेला आहे त्यांना खूप अपेक्षा होती की भाववाढ कमी होतील. पेट्रोल डिझेलच्या बाबतीत असू द्या किंवा दुसरा गॅस सिलेंडर असू द्या, याच्या बाबतीत काही ठोस निर्णय देतील. काही मिळालं का तर ठेंगा दिलेला आहे निर्मला सीतारामांनी. आणि काय आहे की क्रिप्टो करन्सीचा डिसिजन घेण्यात आलेला आहे. आता ज्याच्यामुळे देशाच्या करन्सीवर इकॉनॉमीवर एक खूप मोठा एक फरक पडणार आहे. तुम्ही त्याला न डिस्कस करता पार्लमेंटमध्ये न डिस्कस करता तुम्ही बजेटमध्ये येता आणि डायरेक्टली हे ना सांगता की आम्ही क्रिप्टोकरन्सी आपण इश्यू करत आहे, डिक्लेअर करत आहे. त्यांनी काय केलेले आहे की डायरेक्ट अनाउन्समेंट करून टाकलेलं आहे की क्रिप्टोकरन्सी तुम्ही वापरले तर 30% त्याच्यावर टॅक्स लागणार आहे. इन्कम टॅक्सच्या बाबतीत जे सॅलरीड क्लास आहे, जे प्रामाणिकपणे इन्कम टॅक्स भरत आहे, आज सलग 6व्या वर्षी तुम्ही इन्कम टॅक्स लॅबमध्ये काही चेंजेस केले नाही. अपेक्षा होती लोकांची की आमच्या भाववाढीमुळे आम्हाला इन्कम परवडत नाही, आम्ही प्रामाणिकपणे इन्कम